मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना जी आहे त्यामध्ये आता ठिबक सिंचनाऐवजी जे आहे ते तुम्हाला खतांसाठी अनुदान मिळणार आहे. तर बातमी काय आहे पहा. माजी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विभाग योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे ठिबकऐवजी हे अनुदान खतासाठी देण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबकऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे. आवश्यकता भासल्यास 100 कोटीच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. राज्य सरकारने 6 जुलै 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यामध्ये 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना 100% अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येईल. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विभाग विकास योजनेतून मिळत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100% अनुदान दिले जाणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता. दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या द्वारे निर्गमित करण्यात आला आहे. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-24 पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता मिळण्याबाबत. तर अशा प्रकारचा हा जी आर आहे. हा जी आर हे तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. तर याच्यामध्ये ठिबकऐवजी आता तुम्हाला रासायनिक व सेंद्रिय खत आहेत याच्यासाठी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे. याच्याबद्दलचा हाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्ही शासन निर्णय 21 सप्टेंबर 2023 या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.